भाजप सरकारला बाळासाहेब आणि वीर सावरकर यांचा विसर पडलेला आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. या दोघांनाही पुरस्कार का नाही असा सवालही त्यांनी विचारलेला आहे. विधानसभेत तैलचित्र लावून वारसदार होता येत नाही असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर भाजपवर आणि मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय. तर संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखाच्या मुद्द्यावरूनच पुन्हा एकदा केंद्र सरकारला सवाल केलेला आहे. वीर सावरकरना भारतरत्न कधी देणार? तुम्हाला कोणी अडवलंय? बाळासाहेब ठाकरे यांना कोणतंही पदवी द्या अशी आम्ही कधीच मागणी केली नाही. त्यांना गरज नाही. मग तुम्ही विचार का केला? मग विचार का केला नाही? किंवा मुलायमसिंग यादव यांच्या नातेवाईकांनीही मागणी केली नव्हती किंवा त्यांच्या पक्षानं की मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण द्या, तरी तुम्ही त्यांना अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनंदी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनंदी डी प्लस. मात्र तुम्हाला त्याच वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला. इथे नुसते तैलचित्र लावून किंवा बाळासाहेब ठाकरे आमचेच, आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार, अशा पिपाण्या वाजवून चालत नाही. राष्ट्रीय स्तरावर बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान सध्याचं सरकार करत आहे का हे पाहावं लागेल. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.